आता आम्ही आलोय प्लंबिंगचं सामान घ्यायला, पाईप वगैरे सगळे इथं. आता याच्यामध्ये घेतलं राहिलेलं मटेरियल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकचं, आता प्लंबिंगचं सामान, पाईप वगैरे त्याचं पण काम आहे जरा त्याच्यासाठी. तर गाईज तुम्ही आत्ता बघितला, आम्ही ते आपलं इलेक्ट्रॉनिक संगत अजून प्लंबिंगचे मटेरियल आणलं. हे बघा इथे ते थोडंसं तेवाले नळ आहेत समोरचे, ते नळ ते इथं घ्यायचे आहेत कारण की समोर होते गेटच्या, त्याच्यामुळे ते आम्हीच घेणार आहे आत्ता, काम चालू आहे म्हणून आतलं. तर हे आणि जरा थोडं महाग आहे तुम्हाला दाखवतो आणि, तर हे मटेरियल आणलं सामान येताना आम्ही तिकडून. तर हे बघा एवढंसं काम आहे आणि कचरा बघा किती आता गोळा केला आहे, ह्याच्यावर भरला आहे, इथं भरला आहे, पूर्ण घरात झाला सगळा धुळा धुळा धुळा. आणि तिकडे सुरू आहे फॅनचं काम, ते फॅन जरा असा वाजत होता, नवीनच आणला आहे पण वाजत होता, ते चेक करायला. आणि हे आम्ही इकडचं पसारा आता हे अनन्या चेक क्लीन करायले, इथं पुट्टी वगैरे लावले लगेच, काम एकदाच होते त्यामुळे करून घेतलं. आता पुट्टी पण लावल्या, क्लीन झाले एकदम चांगलं. आणि हे बघा इकडे ए बी सी डी आली मुलगी, बघा बघा कशी हसते असा रे, अरे एवढ्या जोरात कोण हसते आता रे, थांबत नाही बघा, जरा पण दात दिसायचं थांबत नाही बघा, अरे हसू नको हसू नको, किती हसतेस, थांबना थांबना अगं थांबना अगं थांबना थांबना. हा तर बघा आता लागली मला भूक, आणि मला आज जेवणमध्ये काय बघा, रोटी आणि ही कोबी बटाट्याची भाजी आणि दही, चवीनुसार दही. मला भूक लागली मी शेयाला घेऊन आलो, आता थोडं जेवतो आणि मग बाकीचे कामं आवरायचे आहेत पटपट. चला गाईज बघा टी व्हीचं काम पूर्ण झाले, फिटिंग पण झाली, फायनली लागली टी व्ही. आणि हे खास एवढं कारण लावायचं म्हणजे 4 वर्षानंतर आज टी व्ही आम्ही लावून घेतल्या, 4 वर्ष आम्ही टी व्हीच लावली नव्हती, लॅपटॉप असते ना त्याच्यावर ठेवलेली, आम्ही यूजच केलं जास्त, आम्ही बघत नाही टी व्ही. पण आत्ता का लावलं 4 वर्षानंतर आत्ता टी व्ही का लावलं तर मला सांगतो, खास बिग बॉससाठी. आम्ही बिग बॉस लवर आहे, बिग बॉस बघतोय आम्ही सगळेजण, खूप 4 वर्ष झालं आम्ही बिग बॉसच बघितलं नाही. मग म्हणलं ह्यावर्षी आता सगळं घराचं सेटअप झालं आहे, सेटअप पण व्हायचं होता ना, हे विंडो वगैरे करायचं होतं त्यामुळं पण, आणि बाकीच्या कामामुळे शूट मग नावानं वेळच मिळायच नाही टी व्ही बघायला. मग झालं आता टी व्ही कनेक्ट केली, आता बिग बॉस लावणार. आता उद्या एअरटेलचं आहे ऑलरेडी आपल्याकडे व्हिडिओकॉनची आहे डिश, पण त्याच्यापेक्षा आता आम्ही एअरटेलची घेणार आहे. तर एअरटेलवाला आता उद्या येणार आहे, त्यांना सांगितले कनेक्शन करून जातात म्हणजे झालं. मग टी व्ही उद्यापासून बिग बॉस, उद्यापासून किंवा परवापासून बिग बॉस बघायचं आपलं म्हणजे सगळेजण. तर आज आम्ही काय केलं सीए सांगायले, हा बेड मोठा पण होतोय, हा मोठा केला आम्ही बेड, आणि तिघं जण आम्ही असं पिक्चर बघत बसलेलं, ढोल पिक्चर लावलेला आज टीव्हीवर फोनवर डाऊनलोड करून, तर ते लावलं, तो पण डिश नाही ना वापरून आम्ही पिक्चर बघितला. मग आता डिश पण येणार आहे उद्या, मग बिग बॉस बघत बसायचं, खास बिग बॉससाठीच लावले, बाकी आम्ही काहीच बघत नाही, फक्त बिग बॉससाठी लावले, बाकी काहीच बघत नाही. दुपारी आपण ढोल पिक्चर बघित लावलेला कॉमेडीचा, आवडते ना बघा सियाला पण आवडते. गाईज बघा आम्ही काय प्लंबिंगचं काम ते केलं नाही कारण की ते नेक्स्ट संडेवर ढकललं, खूप काम झालं होतं म्हणून. तर ते आतले फिटिंग झाले आणि आता आमचं सुराय झाड लावायचं, ते सेम तिथं लावले तसंच शिवचं झाड इथे एक लावलं, म्हणजे दोन्ही गेटच्या समोर होते. तर असं आज आम्ही ते काम करून आता झाड लावलं, बघा दाखव झाड जरा भाग सरकून, हा हा वालं झाड, हे वालं झाड शिवचं झाड आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे बाकीची कामं. तर चला आणि शूटला मग आम्हाला उद्या पण जायचं आहे, चला बाय.